केंद्र सरकारच्या वतीने देशातील 100 शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना राबवण्यात येत आहे. योजनेची मुदत मार्च 2001 पर्यंत होती. योजनेतील अनेक प्रकल्प अपूर्ण असल्यानं केंद्र सरकारने नव्याने निर्णय घेऊन 2023 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. मात्र या योजनेसाठी वाढीव अनुदान मिळणार नाही. याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला असून तशी माहिती स्मार्ट सिटी कंपनीस कळवण्यात आली आहे. याबाबतचे पत्र स्मार्ट सिटी कंपनीत प्राप्त झाल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी दिली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीत सोलापूर शहराचा समावेश पहिल्या यादीत झाला. या योजनेची मुदत 5 वर्षासाठी होती. ती मार्च 2021 मध्ये संपली. ही योजना सुरू राहील का याबाबत संभ्रम होता आणि आता तो दूर झाला आहे. सरकारने 2.5 वर्षाची मुदत वाढ दिली. मात्र अनुदान वाढीस देण्यास सरकार अनुकूल नाही. त्यामुळे 1,079 कोटीत ही योजना करावी लागेल. आतापर्यंत केंद्र सरकार 300 कोटी, राज्य सरकार 125 कोटी आणि महापालिकेनं 125 कोटी अनुदान दिलं. या योजनेत केंद्र सरकार 200 कोटी, राज्य सरकार 125 कोटी तर महापालिका 125 कोटी रक्कम देणे आहे.